त्यांचं योग्य आहे, त्यांना त्यांच्या मते की ते एवढा वेळ देतात हे बाकीचं असेंब्ली चालू असून सुद्धा, तर त्यांना हे लवकर संपवायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मंगळवारी संध्याकाळपर्यंत संपवायचं आहे, त्यांना तो होऊन जाईल. शेवाय साहेब एक प्रश्न होता की गटनेते मुख्य नेते सर थोडं पुढे निश्चित स्वरूपात जी कॉन्स्टिट्युशन आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये अमेंडमेंट केल्यानंतरच मुख्य नेत्यांची निवड झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची त्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्य नेता म्हणून निवड झाली. कधी आणि ही कोणी केलेली होती एकंदरीत या संदर्भात आता माझी साक्ष चालू आहे, त्यामुळे साक्ष चालू असल्या कारणामुळे ज्या काही गोष्टी आहेत ती मी त्यांच्या समोर नमूद करेन, कायदेशीर दृष्टिकोनातून त्या योग्य ठरणार. एक शेवटचा प्रश्न होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरनं काढण्यासंदर्भातल्या ज्या सह्यांचा लेटर होता त्यामध्ये 23 आमदारांच्या सह्या असल्याचं म्हटण्यात आलं होतं, नेमकं काय प्रकरण आहे? नाही आता ह्या सर्व साक्ष चालू आहेत, त्या साक्ष चालू असल्या कारणामुळे कायदेशीर अडचण पण निर्माण होऊ शकतो कुठल्या गोष्टीचे वाच्यता केली तर, म्हणून कायदेशीर बाबी पाहता जोपर्यंत साक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा मी खुलासा करू शकतो. शेवटचा प्रश्न होता की राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी संदर्भात जो 22 नंबरचा प्रश्न वारंवार विचारण्यात आला 21-22 नंबरचा, की उद्धव ठाकरे यांनाच का अधिकार आहे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याचा, त्यावर आपण विरोध दर्शवला, तर सर्व नेत्यांचा याला विरोध होता का? नाही त्याचं उत्तर मी दिलेलं आहे माझ्या साक्षीमध्ये. अपात्रतेच्या संदर्भातली आजची सुनावणी संपली, त्यानंतर खासदार राहुल शेवाळे हे माध्यमांशी संवाद साधत होते.